केंद्र सरकारचे 7व्यांदा जे आहे हे बजेट सादर झालेलं आहे आणि त्या बजेटमधून महाराष्ट्राला तसेच इतर राज्याला काय मिळालेले आहे यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील हे व्यापारी आहेत आणि यांच्यासाठी आपण आता या ठिकाणी बातचीत करणार आहे. नेमकं काय बजेट जे बजेट सादर झालेलं आहे नेमकं या बजेटकडे कसं बघता आणि तुम्ही यामध्ये काय संतोष आहात का हे बजेट सादर झालेलं आहे. हे आत्ता जे सर्वप्रथम या ठिकाणी मी निर्मला सीताराम यांना त्यांचं अभिनंदन करतो. मी कचरू वेळंजकर, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, जिल्हा संघटक, महामंत्री. या बजेटमध्ये जे आपण आज बघतो, आपण सगळं बघतो की जे मोदी सरकारचं धैर्य आहे की ही जागतिक व्यासपीठावर भारतीय हा तिसऱ्या महाशक्ती म्हणून बनावं त्या डोळ्यासमोर आणि ते जर करायचं असेल तर सबका साथ सबका विकास हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. का सर्वसामान्यांना घेऊन जर विकास केला तर तुम्ही त्या ठिकाणी तिसऱ्या शक्तीपर्यंत या ठिकाणी जाऊ शकतात. तर ते त्यांनी अंमलात आणण्याचं काम या ठिकाणी गेलेलं असेल. त्याला कारण काय तर शेतकरी असेल, युवा असेल, महिला असेल यांच्याकडे जर आज या बजेटमध्ये आपण बघितलं तर त्यांना खूप काही या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तर यासाठी मी या सरकारचं अभिनंदन करतो. आणि विशेषतः आणखी दुःखाची गोष्ट एवढी सांगतो की जो सगळ्या याच्यामध्ये रोजगार निर्माण करतो व्यापारी बांधव, जो बिझनेस माध्यमातून अनेक लोकांचे तो पोट भरतो, अनेक नोकऱ्या तो उपलब्ध करून देतो, पण त्या ठिकाणी व्यापारी हा पहिल्यापासून असंयमी आहे. तो शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो. तर त्याच्यामुळं काय होतं का त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर माझी एवढीच या सरकारला विनंती आहे की जे बजेट तुम्ही येतात त्यावेळेस तुम्ही व्यापाऱ्यांना द्या. कारण तुम्ही जशा नोकऱ्या देत तसे व्यापारी सुद्धा यांना नोकऱ्या देण्याचं काम या ठिकाणी करतो. नोकऱ्या देण्याचं काम करावं असं सरकारला ते सांगले झालं आहे. काय सांगाल आपण जर पाहिलं तर ह्या बजेटमधून विद्यार्थ्यांना चांगल्या मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे. मात्र व्यापारी म्हणून तुम्ही कसं बघताय व्यापार की दृष्टी? पहिले मेरा नाम सरदार हरी सिंग, मैं औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ का जो है तो ॲडवायझरी मेंबर हूँ, कॅट का ॲडवायझरी मेंबर हूँ. और ये आज का जो बजट जो है ये जो है उम्मीदों का बजट कह सकते हैं, जिसपे हम उम्मीद रखते हैं उम्मीदों का बजट कह सकते हैं हम. तो सब में पहले तो हमारी जो अर्थमंत्री जो है सीतारमन, उसको जो है 7वीं बार जो है बजट पेश कर रही, उसको उनको धन्यवाद देते हुए मैं अपनी बात जो है तो आगे कहूँगा कि आप व्यापार के दृष्टि से अगर मेरे को पूछते हैं तो मैं ये बोलूँगा कि भाई बहुत सी चीज़ें जो है आज के बजट में जो है जिसको हम प्रोत्साहन दे सकते हैं, वो जो चीज़ें है वो शिक्षा का हायर एजुकेशन पे 10 लाख का जो लोन दिया गया है वो सराहनीय है. मुद्रा लोन की जो सीमा बढ़ाई गई है वो 20 लाख की है, तो व्यापार की दृष्टि से कम 50 लाख होना चाहिए. और TDS में जो देरी होती थी तो उस पर पेनाल्टी लगती थी, उसको अपराध नहीं समझा जा रहा है. आप जो जितने भी जो बजट दिए हैं आप संतुष्ट हैं क्या? और सबसे बड़ी बात कि क्या होना चाहिए था, क्या मिलना चाहिए था इसमें से, ये सवाल था मेरा. क्या मिलना चाहिए था बजट पे हमारे को क्या मिलना चाहिए था? आपका जो प्रश्न जो है, व्यापारी होने के नाते मैं ये कहूँगा कि भाई हम व्यापारी जो है आर्थिक दृष्टि से जो है तो हमारे देश की रीढ़ की हड्डी है. तो हमें जो है हमारी कई दिनों से मांग है कि भाई हमारे को जो व्यापारियों को जो हम टैक्स जो भरते हैं उसमें से हमारे को जो तो पेंशन बोल के जो है उसमें से कुछ ना कुछ हिस्सा मिलना चाहिए, वो हमें नहीं मिला है. और आपने कहा है कि पेंशन मधून ते जे आम्ही जे टॅक्स पे करतो आहे त्याच्यामधनं आम्हाला जे मिळायला पाहिजे ते मिळालं नाही याच्यामधून, हे सांगली या संतुष्ट आहात का जे बजेट सादर झालं आहे? हे आजचं जे माननीय सीतारामन मॅडम यांनी जे बजेट सादर केलं त्या बाबतीत आम्ही पूर्णपणे समाधानकारक आहोत. त्याचे कारणे असे आहोत, आम्ही एक व्यापारी वर्ग आहोत. व्यापारी वर्गाला अपेक्षा असतात का व्यापाऱ्यांकरता तुम्ही या बजेटमध्ये काय मूल्यांकन केलेले आहे? अपेक्षा होती. आज तुम्ही बघितले असन व्यापारी हा सगळ्यात जास्त रोजगार उपलब्ध करून देतो. आज व्यापार करत असताना जनरल ट्रेड आणि ई कॉमर्स ट्रेड याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे. जनरल ट्रेड व्यापार करत असताना ई कॉमर्सला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आम्हाला वाटत होतं का यावेळेस कमीत कमी ई कॉमर्सला, परंतु एक गोष्ट चांगली आहे की ई कॉमर्सला 1% त्यांनी आता एक्स्ट्रा हे टॅक्स लावलेला आहे. दुसरी गोष्ट का त्यांनी रोजगार आणि कृषी क्षेत्र याला प्राधान्य दिलेलं आहे.
तसं जर व्यापाऱ्यांना प्राधान्य दिलं असतं तर मला वाटतं ते अतिशय चांगलं होतं. म्हणजे व्यापाऱ्यांना जर हे दिलं असतं तर हे अत्यंत चांगलं झालं असतं हेच त्याकडून सांगलं जात आहे. सर काय सांगाल, हा बजेट सादर झालेला आहे की इकडे त्याचा गोगोसुद्धा केला जात आहे, तुम्ही एक व्यापारी म्हणून आहात, तुम्ही महत्त्वाचं एक हे स्थान आहे तुमचं, कशा या बजेटकडे तुम्ही सध्या बघतायत? निश्चितपणे व्यापाऱ्याच्या दृष्टीने हा बजेट जे आहे तर काहीच उपयोगाचं आणि काहीच कामाचं बजेट नाही आहे. ह्या बजेटमध्ये व्यापाऱ्यांना ज्या अपेक्षा होत्या त्या याच्यातून काहीच पूर्ण झाल्या नाही. पूर्ण तर काय, परंतु छोटीसुद्धा एखादी अपेक्षा जी होती ती करण्यात आलेली नाही. रोजगाराचं आपण नेहमी म्हणतो, मात्र ह्या बजेटमधून रोजगार चांगला दिल्याचं असं बघायला येतं, कारण की विद्यार्थ्यांना विदेशात जायचं त्यालाही त्याला कर्ज देण्यात येणार आहे असं देखील याच्यामध्ये आहे. मात्र व्यापारी म्हणून आणि महाराष्ट्राचा म्हणून, म्हणजे महाराष्ट्राला काय मिळालं याच्यामधनं एक व्यापारी म्हणून? व्यापारी म्हणून महाराष्ट्रातील याला बेरोजगारांना मला एवढं काही वाटत नाही मिळेल, कारण मूळ मुद्दा असा आहे व्यापाऱ्यांना सक्षम केलं, इंडस्ट्रीजला सक्षम केलं, नवीन नवीन येणारे तरुण जे आहे त्यांना नवीन उद्योजकासाठी जर सक्षम केलं, तशा योजना आणल्या तर निश्चितपणे बेरोजगारी दूर होईल असं पगार देऊन किंवा काही प्रोत्साहन देऊन मला वाटत नाही तेवढं साध्य होईल. दोन वाक्यात ह्या बजेटमध्ये दोन शब्दात काय सांगाल तुम्ही ह्या बजेटला? हे बजेट म्हणजे जुमला बजेट आहे. ज्यांनी तुम्हाला मागच्या इलेक्शनमध्ये लोकसभेत शेतकऱ्यांनी हात दाखवला म्हणून त्यांची थोडी काळजी घेण्यात आली. व्यापारी आमचे अजून हात दाखवायला तयार नाही, येत्या विधानसभेत हात दाखवला तर निश्चितपणे ते आमची काळजी घेतील. हा सर्व व्यापाऱ्यांचा रोष बघितला जातात तुम्ही, व्यापारी सर्व यावेळेस नक्की हात दाखवण्याच्या मूडमध्ये आहे, कारण त्यांना आता लक्षात बसलं व्यापाऱ्यांना आम्हाला की शेतकऱ्यांनी हात दाखवला म्हणून खासदार कमी झाले तर त्यांच्याकडे थोडंसं सरकारने लक्ष दिलं तसंच आमच्या व्यापाऱ्यांकडे पण देतील. व्यापाऱ्या झोळीत काहीच पडलं नाही असं या ठिकाणी सांगितलं आणि कुठेतरी इशारा बी सुद्धा याच्यामधून देण्यात आलेला आहे. कसं बघता या बजेटकडं आपण जर पाहिलं तर एक आता त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं हे चांगलं दिलं मात्र व्यापाऱ्यासाठी काही नाही आलंय, कसं बघताय? कसं आहे हा बजेट जो आहे राजकीय परिस्थितीप्रमाणे बजेट सादर केलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आहे जिथे ज्या लोकांची त्यांना मदत भेटते त्या लोकांना त्यांनी सहकार्य दिलं आहे, जसं आंध्र प्रदेश आहे किंवा बिहार आहे. पण तसं महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यासाठी जी काही तरतूद व्हायला पाहिजे होती ती तरतूद झालेली नाही आहे, कारण मराठवाडा हा महाराष्ट्रातला मागासलेला भाग आहे तर त्याच्यासाठी जे आहे तरतूद होणं आवश्यक आहे. त्या इथे इंडस्ट्री आणणं आवश्यक आहे. इथे झालेला DMICमध्ये आज इंडस्ट्री येत नाही आणि नवीन नवीन त्यांनी इंडस्ट्रीयल कोर जे आहेत जाहीर केलेले आहेत. तर आमचं असं म्हणणं आहे की ज्या जुन्या योजना आहेत त्या आधी कंप्लीट कराव्या आणि नंतर नवीन योजना जाहीर कराव्या. जुन्या अर्धवट सोडून जर पूर्वी नवीन योजना जर आणत असाल तर त्याच्यामध्ये काही चांगली गोष्ट नाही आहे, कारण ज्या योजनांमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ती आर्थिक तरतूद झालेली आहे, आर्थिक त्याच्यावर खर्च झालेला आहे, त्याचा आधी आपण जो आहे उपयोग घ्यायला पाहिजे. आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून रोजगारामध्ये जर तुम्ही चांगल्या संधी दिलेल्या आहेत तर व्यापारी जे रोजगार उपलब्ध करून देतात त्याच्यासाठी सुद्धा काही योजना आणायला पाहिजे. तर त्यांनी व्यापाऱ्यांनी दिलेल्या योजना किंवा जे अशिक्षित असतात किंवा कमी शिकलेले असतात व्यापार ते व्यापारामध्ये येतात त्यांनासुद्धा योजना द्यायला पाहिजे. 10% 10 लाख रुपये लोन आणि 20 लाख